सांगली शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयामध्ये जागतिक महिला दिनानिमित्त महत्त्वाची व उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला. सांगलीच्या शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात आज जागतिक महिला दिन पार पडला आहे. या निमित्ताने विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या जिल्ह्यातील महिलांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या रांगोळी स्पर्धांचा बक्षीस वितरणही करण्यात आला. या कार्यक्रमासाठी भाजप महिला प्रदेश उपाध्यक्ष नीता केळकर, जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बिडकर यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. 8 मार्च हा जागतिक महिला दिन होता आणि या महिला दिनानिमित्त व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण या विभागामार्फत आमच्या सांगली जिल्ह्याचे सर्व महिला ज्या ITI आणि अधिक 2 स्तरावरील व्यवसाय शिक्षण संस्था आणि इतर सर्व टेक्निकल संस्था या संस्थांमधून ज्या विद्यार्थिनी आहेत, ज्या महिला कर्मचारी आहेत, त्यांच्यासाठी 8 आणि 9 मार्च या दोन दिवशी विविध स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या होत्या. त्यामध्ये सकाळी रांगोळी स्पर्धा, दुपारी निबंध स्पर्धा आणि संध्याकाळी विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम हा 8 मार्चला होता.